बेडकी हाळेतील दत्तकुमार पाटील युवा समिती संचालित राजमाता जिजाऊ महिला सेवाभावी संस्थेच्या वतीने शुक्रवार तारीख 12 रोजी शिवाजी पेट येथे आयोजित राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती व कर्तव्यनिष्ठ महिलांच्या गौरव पुरस्कार वितरण सोहळा व होम मिनिस्टर कार्यक्रम उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी सहशिक्षिका सौ वंदना अभयकुमार भागाजे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ महादेवी हनबरटी, श्रीमती सुभद्रा बबन गडकरी, श्रीमती राजमती धन्यकुमार पाटील, श्रीमती निंगव्वा विट्टप्पा कोरे, तसेच प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर गोपाल महामुनी उपस्थित होते. स्वागत अन्वी अजय पाटील यांनी केले, तर प्रास्ताविकात संस्थेच्या अध्यक्षा सौ सुप्रिया दत्तकुमार पाटील यांनी आपल्या संस्थेच्या वतीने राबविलेल्या विविध उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती दिले. याप्रसंगी राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद व दिवंगत ज्येष्ठ नेते गोपाळदादा पाटील यांच्या फोटो प्रतिमेचे पूजन उपस्थित महिलांच्या हस्ते करून डॉक्टर गोपाल महामुनी यांच्या हस्ते व्यासपीठाचे उद्घाटन फीत कापून करून श्रीफळ वाढविले. याप्रसंगी संस्थेच्या वतीने सर्व अध्यक्ष, प्रमुख पाहुणे व वक्त्यांचा सत्कार दत्तकुमार पाटील, सुप्रिया पाटील व संचालक मंडळाच्या सदस्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी साहित्य क्षेत्र सौ मीना वडेर, धार्मिक क्षेत्र महिला हरिपाट मंडळ बेडकीहाळ, सामाजिक क्षेत्र सुशीला चिंचणे, शैक्षणिक क्षेत्रात ऋतुजा शास्त्री व श्रद्धा केसरकर या सर्व कर्तव्यनिष्ठ महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी डॉक्टर गोपाल महामुनी, अध्यक्ष वंदना भागाजे, संघाच्या संचालिका सौ कविता जनवाडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. भगिनी आणि पत्रकार बंधू, आपण सर्व आज साधाभात प्रमाणे श्री राजमाता जिजाऊ जयंती निमित्त जमलो आहोत. गेली अनेक वर्षापासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जिजाऊ जयंती साजरी होत आहे, पण जयंती दिवशी जिजाऊंची आठवण येते असं न होता जिजाऊंच्या नावाचे कार्य सातत्याने चालू राहावे या उद्देशाने श्री दत्तकुमार पाटील, सौ सुप्रिया पाटील यांनी राजमाता जिजाऊ महिला सहकारी बँक स्थापनेचा निर्णय घेतला. निर्णय घेऊन न थांबता फक्त 15 दिवसातच 321 महिला सभासद करून DRCS बेळगाव ऑफिसकडून बँकेची नोंदणी सर्टिफिकेट आणले. त्यानंतर 1 ऑगस्ट 2023 रोजी पूजा करून बँकेचे व्यवहार चालू केले. त्या दिवशीपासून आजपर्यंत म्हणजेच एकूण 5 महिन्यात बँकेकडे सभासद संख्या 475 आहे. एकूण ठेव रक्कम 52,50,000 आहे. त्यापैकी गरजू लोकांना 27,97,000 कर्ज वितरण केले आहे. बँकेचे विविध आकर्षक व्याजदराच्या ठेव योजना FD RD पिग्मी आहेत. 1 वर्षाच्या FD साठी सध्या व्याजदर 10% आहे. तरी राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त आजपासून 1 महिना 1% व्याजदर वाढवून मिळेल, म्हणजेच FD व्याजदर 11% दिला जाईल. आपण ही बँकेचे सभासद होऊ शकता, गरजू लोकांना कर्ज मिळू शकते, 100 रुपये भरून पासबुक खाते चालू करू शकता. यापेक्षा अधिक माहितीसाठी आमच्या बँकेच्या सुसज्ज ऑफिसला अवश्य भेट द्यावे. आपला व्यवहार आमच्या बँकेशी चालू करावा अशी मी बँकेच्या वतीने विनंती करते. जय जिजाऊ, जय शिवराय. महिला आणि तरुण यांना वेगळं असं महत्व आहे. संस्कृतीच्या दृष्टिकोनातून हे महत्व पाहायला गेलं तर या संस्कृतीचं संवहन करणारे कोण असतील तर त्या महिला आहेत. आणि संस्कृतीचं संरक्षण करणारे कोण असतील तर ते तरुण आहेत, लक्षात घ्या. आता संवहन म्हणजे काय तर संस्कृती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पाठवणे, प्रवाहित करणे, त्याला आपण म्हणतो संवहन. आणि संरक्षण तुम्हाला माहित आहे, जीवापाड जपणं, संस्कृतीची जपणूक या देशातला तरुण करत असतो. महिलांचा इतिहास जर आपण बघितला, कदाचित हे व्यासपीठ महिलांच्या सबलीकरणासाठी सुद्धा आहे. ताई मला म्हणाल्या होत्या की सर महिलांच्या सबलीकरणावर सुद्धा बोला आहे, आजही गरज आहे महिलांच्या सबलीकरणाची, पण मला वाटत नाही की तितकीशी गरज आहे, कारण आमच्या महिला आज अबला राहिलेल्या नाहीत.
त्या आमच्या बेडक्याच्या साक्षीनं दाखवून दिलेलं आहे. सैन्यामध्ये भरती होऊन तिनं दाखवून दिलेलं आहे आमच्या महिला पुरुषांच्या तुलनेमध्ये कुठंही कमी नाहीत. लक्षात घ्या, पुरुषांच्या बरोबरीनं त्या आज आलेल्या आहेत. त्यामुळं महिला सबला बनलेल्या आहेत. या प्रसंगी संस्थेचे प्रेरणास्थान म्हणून युवा नेते दत्तकुमार पाटील यांचा विशेष सत्कार सेवाभावी संस्थेच्या वतीने करण्यात आला. कार्यक्रमास वासंती गोपाळ पाटील, ग्रामपंचायत सदस्य सविता पाटील, जयश्री जाधव, मेघा मोहिते, विद्या देसाई, श्रीदेवी चौगुले, सुवर्णा बत्ते, निर्मला कोळी, एम मुल्ला, उपाध्यक्ष सौ साधना देसाई, संचालिका सुजाता पोतदार, हर्ष राणी कोळी, कल्पना पाटील, कविता जनवाडे, प्रीती संकपाळ, मेघा पाटील, पूर्वा पाटील, खुतेजा मुल्ला, सविता तारातुरे यांच्यासह विविध महिला मंडळाच्या सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सौ सोनाली पाटील व सौ मोहिनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर आभार कार्यदर्शी भावना इनामदार यांनी मानले.